राधाकृष्णन बी ने बुधवार को वर्ष 2022-23 के लिए बजट पेश किया। इस वर्ष का अनुमानित बजट 2657.13 करोड़ रुपए होगा, ऐसी जानकारी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी ने दी है। इस दरमियान आगे बात करते हुए उन्होंने कहा कि इस बजट के जरिए इस उत्पन्न बढ़ाने पर जोर दिया जाएगा, वही टेंडर निकालकर होर्डिंग्स के लिए भी जगह देखी जाएगी। आगे बात करते हुए वे बोले कि इस बजट के माध्यम से फुटपाथ और सड़कों का निर्माण भी किया जाएगा, जिससे यातायात की सुविधा होगी। वही विकलांगों के लिए एक संवेदनशील पार्क और साथ ही एक पुस्तकालय भी स्थापित किया जाएगा। सुलभीकरण करण्यासाठी म्हणजे लोकांना यूजर इंटरफेस इजीली वावी, त्यांच्या लोकांना वेळेवर त्यांना टॅक्स भरावी, त्याकडे खूप मोठ्या आयटी इंटरव्हेन्शन वगैरे आपण आधी घेण्यात आले, त्यासाठी तरतूद केली आहे। यानंतर एलबीटीच्या पेंडिंगसाठी एक शेवटचं एक आपण मुभा देण्यात आली, सोबत विलबी एबल टू रिकवर मोर। आणि नगररचनाचं आता आपण बिल्डिंग प्लॅन मॉनिटरिंग सिस्टम ऑनलाईन स्वरूपात करण्याचा निर्णय घेण्यात आले, त्याकरिता की त्याचा आधार घेऊन किती उत्पन्न आपण अजून वाढू शकतो, टी ओडी आणि त्या आपला बाकीच्या एरियामध्येचा विसर्जन करण्यात आले। जलप्रदाय विभागाकडून जवळपास 200 कोटीचं उत्पन्न आपण प्रस्तावित करत आहोत। बाजार विभागातून जवळपास 13 कोटीच्या, म्हणजे 12 बाजार विभागामध्ये मागच्या 2-3 वर्षापासून जे प्रलंबित इश्यू होता, जे 11 महिन्याचा भाड्यामध्ये राहणार, 11 महिन्याच्या लायसन्सवर राहणार लोकांचा रिन्युअलचा इश्यूज, त्यांचा वेळोवेळी समस्या होती, सगळ्याच्यावर आपण लॉजिकल एंडमध्ये पोहोचले। आता ऑलमोस्ट पॉलिसी डिसिशन फायनल झालेले आहे, त्या पॉलिसी डिसिशनच्या अनुषंगाने त्यांना एक अभय योजना सुद्धा, त्यांच्या पेनल्टीज आतापर्यंत जेवढे पेनल्टीज होते त्याचा आपण जवळपास मार्च एंडपर्यंत आपण दिले होते, आता त्याला एक्सटेंड करून मे 10 तारखेपर्यंत एक शेवटची संधी आपण त्यांना देतो, त्या लोकांना या पेनल्टीज वगैरे मुक्त करून त्यांच्या लायसन्सेस रिन्यू करून घेता येते, अन्यथा त्यांना कारवाईच्या समोर जावं लागेल। नंतर ते जे काय प्राप्त होणारे दुकान आपण पब्लिक ऑप्शनद्वारे करणार आहोत, म्हणजे आयदर वे जे लोक नियमा पाळायला तयार असतील त्यांना संधी देण्यात आलेली आहे, जे कोणी फॉलो करणार नाही त्यांच्याकडून ताबा देऊन आपण पुढील योग्य लाभार्थींना आपण वाटप करण्याचं सुद्धा निश्चित केलं आहे। त्याच्यातून आपल्याला उत्पन्न जवळपास 13 कोटीचं वरती वाढणार आहे। यानंतर जाहिरात एक महत्वाचा विषय असते, ते मागच्या वर्षभरामध्ये फारसा आपल्याला प्रगती करता आणि आता अलीकडे कोर्टामध्ये पण आपल्या बाजूने निर्णय लागलेले आहे आणि एंट्री मॉडेल आलेली त्याच्या, आणि मधल्या काळामध्ये आपण त्याचा नवीन साईट्स वगैरे आपण आयडेंटिफाय करण्याचा, म्हणजे जवळपास 20 वर्षानंतर आपण पहिल्यांदा आपण न्यू साईट्स वगैरे आपण पुढील साईट्स आपण आयडेंटिफाय करत आहोत, त्याच्या संदर्भाचा टेंडर यावर्षी करून त्याच्यातून सुद्धा आपण उत्पन्न जनरेट करायचं, आपण एक न्यू सोर्स आपण ऍड करत आहोत। कमिंग टू एक्सपेंडिचरमध्ये महत्वाचं जे शहराच्या जे सिमेंट रोडचं जे फेज 2 फेज 3 असतं, त्यामध्ये फेज 2 फेज 3 रस्त्यामध्ये फेज 3 अद्याप अजून आपल्याला NIT कडून आणि शासनाकडून काही प्रमाणात पैसे येणे बाकी आहे, तरी सुद्धा त्यांचे पैसे काम सोडून जेवढ्या महापालिकेचं कॉन्ट्रीब्युशन होतं, आतापर्यंत महापालिकेचं कॉन्ट्रीब्युशन पूर्ण दिले नव्हते आपण, त्याच्या जे 100 कोटीचं आपलं राहिलेलं जे 30-38 कोटीचं ते आपण यावर्षी पूर्ण करतो। महत्वाचं फेज 2 फेज 3 एरियामध्ये जिथे आपण चौक वगैरे आपण पाहतो, सारी बाजूनी सिमेंट रस्ता तयार झाले परंतु चौक मात्र शॅबी कंडिशनमध्ये, त्याचा इम्प्रुव्हमेंट झाले, त्याचे एक महत्वाचा इम्प्रुव्हमेंटचा प्रोग्राम आपण हाती घेतलेले। टप्पा 2 जे काही नॉन स्टार्टेड वर्क होते ते सगळं आपण सुरू करणार आहोत आणि याकरिता जवळपास आपण ऑलमोस्ट 162 करोड आपण त्या वर्षी आपण दिलेले, याच्यातून आपण फेज 2 फेज 3 स्कीम संपूर्ण पूर्ण करायचं, एक्सेप्ट दोज वर्क्स विच आर ड्यू टू वॉन्ट ऑफ फंड्स फ्रॉम द अदर एजन्सीज, महापालिकेचं कॉन्ट्रीब्युशन पूर्णपणे यावेळी आपण उपलब्ध करून देऊ। एक आपण महत्वाचा उपक्रम आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण फोकस करतो, एक वॉकेबल कॉरिडॉर, जसं आपण याच्यासाठी आपण वर्ल्ड WRI नावाची एक संस्था आहे, ही वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट आहे, ती WRI वर्ल्ड रिनाउंड ऑर्गनायझेशन NGO आहे, ते आपल्यासोबत जुळणार आहे आणि त्यांचं आणि अर्बन प्लॅनर्सला आपण घेऊन कशा प्रकारचं आपलं आपल्याकडे माहिती खूप प्रमाणात सिमेंट रस्त्यासोबत आपण फुटपाथ बनवले गेले परंतु त्या फुटपाथला एक प्रकारचं कंटिन्युटी मिळत नाहीये,
जीब्राकडे वॉकेबिलिटी तयार होते. त्याला वॉकेबिलिटी कसं वाढवायचं त्यासाठी आपण शहरामध्ये साधारण 7-8 कॉरिडॉर आपण आयडेंटिफाय केले आहे. त्या कॉरिडॉर मध्ये या जिथे फुटपाथ डॅमेज आहे तिथे आपण रिन्यू करायचं, जिथे फुटपाथचा वॉकेबिलिटी फ्रेंडली करायच्यासाठी काय अर्बन इंटरव्हेन्शन प्लॅनिंग इंटरव्हेन्शन करायला पाहिजे त्यासाठी निधी लागतं. अशा प्रकारे एक नाविन्य उपक्रम आपण इथे या वर्षी आपण सुरू करतो. त्याकरिता जवळपास 10 कोटी रुपये आपण टू स्टार्ट विथ आपण दिलेले. आपण त्यामध्ये टू स्टार्ट विथ अंबाझरी पासून इकडे याच्यापर्यंत आपल्या सिटी क्लबपर्यंत आपण करणार आहोत. अशा टाईपचा वगैरे खूप आरबीआय चौक पासून सिटी क्लब अंबाझरी टू इथलं आपला याच्यापर्यंत लोकमत पर्यंत असे त्यांचे कॉरिडॉर्स आपण 7-8 कॉरिडॉर आपण आयडेंटिफाय केलेले सोनेगाव साईडला वगैरे असा त्या ठिकाणी आपण करणार. त्याच्यातून लोकांना नॉन मोटरी ट्रान्सपोर्टला प्रवृत्त करण्यासाठी आपण खूप मदत करू. याच्यासाठी वर्ल्ड रिसर्च इन्स्टिट्यूट आहे ते आपल्याशी कामं करणार. हे लोक सध्या मुंबईत बीएमसी सोबत काम करत आहेत. फिरिक्स सोलिन तुम्हाला माहित असेल ते त्याच्याशी जुडलेले व्यक्ती आहे. असे त्याच्या एक चांगला इन्स्टिट्यूट सोबत करून अर्बन प्लॅनिंग पहिल्यांदा अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.